स्तंभाच्या रक्ताच्या आड तुम्हाला लपव, कारण तुझं रक्त सर्वश्रेष्ठ आहे. या प्रियानो, ही वेळ तुमची आहे. तुम्ही परमेश्वराला सांगा, त्याच्या पुत्राचं रक्त तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे. आपण सर्वजण गाऊ. कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है. बघा, तर त्या ठिकाणी सोन्याने सुरू झालं. सोनं आहे, मग चांदी आहे, मग पितळ आहे, मग लोखंड आहे, आणि शेवटी काय आहे? माती. म्हणजे कुठून सुरू झालं? अजून थोडं मोठ्याने, कुठून सुरू झालं? सोन्याने. आणि आता शेवटी आलंय कुठं? मातीत आलेलंय. हालेलुया. प्रियांनो, जगामध्ये काहीच परमनंट नाही, म्हणून जगाकडे दृष्टी लावू नका, देवाच्या राज्याकडे दृष्टी लावा. त्या ठिकाणी तुमच्यासाठी सगळं काय आहे. प्रभूला धन्यवाद. तर यातून मला कशाची आठवण झाली माहितीये? हे सोनं सुरू झालं आणि आलं मातीत, मग मला एदेन बागेची आठवण आली. कोणाची आठवण आली? एदेन बागेची. एदेन बागेमध्ये काय झालं? देव प्रत्यक्षात आदामाबरोबर बोलत होता, आणि ते म्हणजे एक सोन्याचा अनुभव होतं. आदम आणि हवा रोज एदेन बागेमध्ये देवाबरोबर बोलायचे, प्रेस द लॉर्ड बोलायचे, एकमेकाबरोबर ते लोक संभाषण करायचे, परमेश्वर त्यांना टीचिंग द्यायचा. काय टीचिंग द्यायचं ते नंतर सांगतो, नाहीतर हा पुतळा असंच राहील इकडं. तर रोज देवाबरोबर बोलायचा, सगळं एकदम चांगलं, सोन्यासारखे दिवस होते. पण ज्या वेळेस त्याने पाप केलं, मग पाप केल्यानंतर काय झालं? देव त्यांच्या समोर आला नाही. आदम हवा झाडाच्या मागे लपले आणि सोनेरी दिवस संपलं. त्यांनी फक्त देवाचं काय ऐकलं? वाणी ऐकली, आवाज ऐकले, पण आदम आणि हवा कुठे येऊ शकले नाही, देवाच्या समोर येऊ शकले नाही. म्हणजे सोनं गेलं, चांदी सुरू झाली. मग त्याच्यानंतर देवाने हळूहळू त्यांना काय केलं? एदेन गार्डन मधून बाहेर काढलं. हळूहळू माणसाची अधोगती होत गेली आणि सोन्यातून सुरू झालं. आज मानवाची अवस्था कशी आहे? कुठं आलेला? आपण मातीमध्ये आहोत. हालेलुया, प्रभूला धन्यवाद. पण याच्यामध्ये मी तुम्हाला तुम्हाला मॉरल सांगू इच्छितो, एक तुम्हाला ह्याच्यातून काहीतरी तुम्ही शिकण्यासारखं सांगू इच्छितो. सुरू झालं सोन्यातून, आता आले कुठं? मातीपर्यंत आलेलं आहे. तर तुम्ही आणि मी, आपण जे सोन्यासारखं जीवनामध्ये एकेकाळी आपले जे फोर फादर्स होते, आपले जे वडीलधारी माणसं होते सोन्यासारखं, पण आले कुठं? आता मातीसारख्या अनुभवामध्ये. म्हणजे पाप वाढत गेला. जसं जसं पाप वाढत गेला, तसं तसं माणसाची व्हॅल्यू काय होत गेली? कमी कमी. आता पाप इतकं जास्त वाढलंय की माणसाची व्हॅल्यू कशी झाली? आता डायरेक्ट मातीसारखं. मग आज रात्री काय झालं पाहिजे? तो पाषाण कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. तर आपल्या प्रत्येकाला त्या येशू ख्रिस्ताने धडक दिली पाहिजे. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला कोण धडक दिली पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाची गरज आहे प्रिय बंधू बहिणीनो. आणि ते पाषाण आढळलं कुठं? बरोबर पायावर. पाय म्हणजे काय? फाउंडेशन. ज्या वेळेस पाय निकामा होतो, माणूस उभं राहू शकत नाही. जर माझ्या पायामध्ये काय त्रास झालं, मी सरळ उभं राहू शकत नाही, सरळ चालू शकत नाही. तेच आहे पाय, म्हणजे फाउंडेशन. तर आज रात्री
तो पाषाण काय झालं पाहिजे, आपल्या प्रत्येकाला भिडला पाहिजे. पण मानवी अवस्था कशी आहे, आपल्याला वाटतं की बाबा ख्रिस्त मला प्रगट व्हावं, ख्रिस्ताचा आशीर्वाद मला मिळावा. पण ख्रिस्त ज्यावेळेस भेट घेतो ना, ख्रिस्त ज्यावेळेस आपला एन्काउंटर करतो ना, ते बरेच वेळा आपल्याला आवडत नाही. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्यावेळेस राजा सिकंदर अलेक्झांडर किंग होता, राज्य जिंकण्यासाठी तो निघाला आणि राज्य जिंकण्यासाठी जात असताना एका विशिष्ट गावामध्ये तो आला आणि विशिष्ट गावामध्ये आल्यानंतर त्याची इच्छा एकच होती की संपूर्ण जग जिंकलं पाहिजे. आणि त्या गावामध्ये तो आला, गावातले सगळे लोक वेशीजवळ आले आणि राजा सिकंदरला बोलले, तुला काय धन पाहिजे, संपत्ती पाहिजे, मालमत्ता पाहिजे, आम्ही तुला देतो, पण आमच्या गावामध्ये एक मूर्ती आहे, ती मूर्ती अजिबात तोडायची नाही. आमच्या गावात काय एक मूर्ती आहे, सेंटरमध्ये मैदानामध्ये एक मूर्ती आहे, ती मूर्ती तोडायची नाही. पण अलेक्झांडरने काय त्यांचं ऐकलं नाही. मग अलेक्झांडरने काय केलं, त्याच्या सेनाला हुकूम दिले की ती मूर्ती पहिलं तोडून टाका. मग त्याचे सेना गेले, जे दगडाची मूर्ती होती, आणि त्याचे सैनिक गेले आणि त्या मूर्तीवर वार करू लागले. जसं जसं वार करू लागले, जसं जसं ती मूर्ती तुटू लागली, प्रियांनो, त्याच्यातून हिरे, मोती, जवाहरात, व्हॅल्युएबल म्हणजे मुख्य मुख्य मौल्यवान पाषाण त्या मूर्तीमधून खाली पडू लागले. मूर्ती बाहेरून कशी होती, दगडाची, परंतु आतमध्ये हिरे, मोती, हा डायमंड, हे सगळं मौल्यवान धातू त्याच्यामध्ये होते. प्रिय बंधू आणि बहिणींनो, ती मूर्ती जणू काय तुम्ही आणि मी आहोत, आपण ती मूर्ती आहोत. आणि आज रात्री ते तलवार आपल्याला लागलं पाहिजे. ते तलवार म्हणजे देवाचं वचन, जे इब्री 4:12 मध्ये लिहिलेलं आहे. देवाचं वचन कसं आहे, हा दोधारी तलवार आहे. तर ते वचनाचं तलवार आज आपल्याला लागलं पाहिजे आणि आपला मीपणा आणि आपला सोय काय झाला पाहिजे, काय झाला पाहिजे, तुटला पाहिजे. ज्यावेळेस प्रियांनो तुमचं जीवन तुम्ही ख्रिस्ताला द्याल, त्यावेळेस तुम्ही म्हणणार, आता मी नाही, माझ्यामध्ये ख्रिस्त, नॉट आय बट ख्राइस्ट लिव्हथ इन मी, मी नाही, माझ्यामध्ये ख्रिस्त. आणि ज्यावेळेस ते वचनाची तलवार तुमच्यावर पडेल, ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं पाषाणमय हृदय तोडाल, त्यावेळेस आतून काय बाहेर पडणार, मौल्यवान वस्तू, हिरे, माणिक, पाचू, है ना, सोन, लसणी, अशा वेगवेगळे जे आहे ते सर्व मौल्यवान धातू बाहेर पडतील. ते काय आहे, ते देवाचे वरदान आहे, पवित्र आत्म्याचे दान आहे, पवित्र आत्म्याचे कृपादान आहे. आपल्या प्रत्येकामध्ये देवाने वरदान दिलेले आहे, कृपादान दिलेले आहे, पण ते कार्यवंतीत होत नाही, आपल्याला दिसत नाही, कारण आपला पुतळा शाबूत आहे. हालेलुया. आमचा पुतळा कसा आहे, शाबूत आहे. पण आज देवाच्या वचनाच्या तलवाराने तो पुतळा तुटला गेला पाहिजे प्रियांनो. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला, तुमचं जीवन प्रभूला समर्पण कराल, ज्यावेळेस स्वतःला तुम्ही तोडून टाकाल, आपलं जीवन देवाला समर्पण कराल, त्या दिवशी देव तुम्हाला हातामध्ये घेईल. आणि त्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल आणि तुमच्या प्रार्थनेद्वारे परमेश्वर अद्भुत काम करायला सुरुवात करेल. एक एक वरदान तुमच्यामधून प्रगट होईल, तुम्हाला कळणार पण नाही, असं देवाचं वरदान तुमच्यामधून काम करायला सुरुवात करेल. आणि तुम्ही तर देवाच्या राज्यासाठी तयार व्हालच व्हाल, परंतु अनेकांना तुम्ही देवाच्या राज्यासाठी तयार कराल. कारण का, आपण आता कुठं आहे, एकदम शेवटच्या राज्यामध्ये आहोत. जे 10 बोट आहे ना, त्यामध्ये आपण आहोत. आणि येशू ख्रिस्त तो पाषाण कधीही केव्हाही येऊ शकतो आणि या जगाचा नाश होऊ शकतो. आणि या जगामध्ये 1000 वर्षाचं देवाचं राज्य सुरू होणार आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. हा झाला माझा आजच्या अभ्यासाचा अर्धा भाग. आणि याचा अर्धा भाग आता यापुढे मी परत सुरू करणार आहे. आता आपण दुसऱ्या सत्राकडे जाऊया. ब्रातूल आपल्यामध्ये आहे, ते वाचतील दानियलाचं पुस्तक 7 अध्याय, वचन 1-8. दानियल
चैप्टर 7 वर्स 1-8 दानियलचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 1-8 ही वचन यावेस आपण ऐकूया. बाबेलाचा राजा बेलेशर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानियल आपल्या पलंगावर पडला असता त्याला स्वप्न पडले व त्याच्या डोक्यात दृष्टांत घोळू लागले. मग त्याने ते स्वप्न लिहून काढले व त्याचे सार कथन केले. दानियला म्हटले, मी रात्री दृष्टांतात पाहिले तो चारही दिशाचे वारे महासागरावर सुटले आणि भिन्न भिन्न अशी चार मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर निघाली. हा, लक्षपूर्वक आहे का आता? हा. पहिले सिंहासारखे असून त्यास गरुडाचे पंख होते. मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्याला जमिनीवरून उचलण्यात आले. त्याला मानवाप्रमाणे दोन पायावर उभे केले. त्यास मानवाचे हृदय होते. मी आणखी पाहिले की दुसरे एक श्वापद अस्वलासारखे होते. ते एक अंग वर करून उभे राहिले. त्याने आपल्या तोंडात आपल्या दातांमध्ये 3 फासोळ्या धरिल्या होता. लोक त्यास म्हणाले, उठ, पुष्कळ मांस खा. यानंतर पाहिले तो आणखी एक श्वापद चित्यासारखे दिसले. त्याच्या पाठीवर पक्षाचे 4 पंख होते. त्या श्वापदास 4 शिरेही होते. त्यास अधिकार दिला होता. त्यानंतर मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले की एक चौथे श्वापद विकराळ भयानक व अतिशय बळकट असे होते. त्याला मोठाले लोखंडी दात होते. ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायाखाली तुडवी. त्या अगोदरच्या सर्व श्वापदाहून भिन्न होते आणि त्याला 10 शिंगे होती. मी ती शिंगे न्याहाळून पाहिला असता पहा, त्याच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले. त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगापैकी 3 समूळ उपटली गेली आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यासारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते. देवाला धन्यवाद असो. तर या ठिकाणी आता आपण पाहिलेलं आहे दानियल चॅप्टर 7 वचन 3-8 आपण पाहिलं. इथं 4 प्राण्यांचा उल्लेख केला, प्राणी नाही श्वापद, 4 श्वापदाचा उल्लेख केलेला आहे. तर प्रिय बंधू बहिणींनो, हे जे 4 श्वापद या ठिकाणी दाखवलेले आहे, श्वापद वेगळे आणि प्राणी वेगळे. प्राणी आणि श्वापद यांच्यामध्ये फरक आहे. प्राणी म्हणजे एकदम प्राणी, जसं आपण म्हणतो सिंह, चित्ता किंवा हत्ती. परंतु श्वापद म्हणजे नॉर्मल प्राणीसारखं नाही, तर त्याच्यामध्ये काहीतरी विशेषता आहे. असं 4 प्राणी त्याला दिसले. ते 4 प्राणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी 4 प्राणी तुम्हाला दिसत आहे. हे दानियलाने आपल्या स्वप्नामध्ये पाहिले. बाबेलचा राजा बेलशस्सर याच्या कारकिर्दीत दानियलाने हे स्वप्न पाहिलं आणि लगेच दानियलाने लिहून घेतलं. आता 7वा अध्याय वचन 3 दिलेले 4 मोठी श्वापदे, ते 4 मोठी श्वापदे पाहिलं. तर या ठिकाणी जे 4 मोठे श्वापद दाखवलेले आहे प्रियांनो, हे 4 मोठे श्वापद म्हणजे 4 राजे आहेत. दानियलाचं पुस्तक 7वा अध्याय 17 वचन ह्याचा खुलासा करते. 7:17 दानियलाचं पुस्तक 7वा अध्याय आणि 17वं वचन. ती मोठाली 4 श्वापदे पृथ्वीवर उदयास येणारे 4 राजे होत. प्रभूला धन्यवाद. पृथ्वीवर उदयास येणारे 4 राजे. तर हे 4 राजे आपण पहिल्या 17 पाहिलं. हालेलुया. पहिला राजा, पहिला सम्राट कोण होता? नेबुकदनेस्सर. वाह, गड, असे लोक पाहिजे आपल्याला. आणि दुसरा कोण होता? मादी फारसचं राज्य. मी बोललो, जरी मादी फारसचं राज्य ते असलं, मादी फारसचं राज्य जरी असलं, तर त्या ठिकाणी प्रियांनो कोरेश राजा होता. ते कोरेश राजा मी सांगितलं नाही तुम्हाला. मादी फारसमध्ये कोरेश राजा होता, तो दुसरा राजा होता. आणि त्याच्यानंतर आपण तिसरं कोणाबद्दल पाहिलं होतं? तिकडं ग्रीसबद्दल पाहिलं होतं. आणि ते ग्रीसचा राजा पण मी तुम्हाला बोललो नाही, पण ते ग्रीसचा राजा म्हणजे पण प्रियांनो
तेच आहे राजा अलेक्झांडर, ज्याचं एक उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं ते. आणि जो चौथा होता मी बोललो होतो रोम, है ना. तर हे जे रोमचं एम्पायरबद्दल आपल्याला माहिती आहे, खूप मोठं राज्य होऊन गेलं आणि वेगवेगळे राजे त्या ठिकाणी येऊन गेले. तर या ठिकाणी दिलेले चार राजे पृथ्वीमध्ये काय येणार, उदयास येतील. तर ते चार राजे जसं पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं, आता जे दुसऱ्या सत्रामध्ये त्याच्याशीच संलिंगन आहे, ते त्याच्याशीच मिळतं जुळतं आहे, त्याच्यासारखंच आहे हे. याच्यामध्ये पण जणू काय हे आपलं आता रिव्हिजन होत आहे असं आहे. बघा, त्याने पहिलं शपथ पाहिलं आणि पहिला शपथ दिसलेला आहे सिंहासारखा. पहिला शपथ कसा आहे, सिंहासारखा आहे या ठिकाणी. आणि तेच आपण दानियल 2:32 मध्ये पाहिलं होतं, राजा नेबुकदनेस्सर त्याचं डोकं जे होतं, मस्तक जे होतं, सोन्याचं होतं, तेच आहे प्रियांनो. हा जो सिंह आहे या ठिकाणी दाखवलेला आहे, सिंह दाखवलं का इकडं, तर पहिलं या ठिकाणी जे सिंह दाखवलेलं आहे हे सिंह म्हणजे राजा नेबुकदनेस्सर, ज्याने या पृथ्वीवर राज्य केलं होतं. मग या ठिकाणी दिलेलं आहे सिंह. सिंह म्हणजे कोण, सिंह म्हणजे हा जंगलचा राजा असतो, म्हणजे सिंह हा शक्तिशाली असतो. प्रियांनो, त्या काळामध्ये हा जो बाबेलचा राजा नेबुकदनेस्सर होता, खूप सामर्थ्यवान राजा होता. इस्रायल लोकांनाही त्याने गुलाम बनवलं होतं. हा सामर्थ्यशाल राजा सिंहासारखा. आणि इथं दिलेले त्याला पंख होते. कोणासारखे पंख होते, त्याला गरुडासारखे पंख होते म्हणून दिलेलं आहे. सिंह हा जंगलाचा राजा आणि गरुड कोणाचा राजा, कोल्हापूरचा, पक्ष्यांचा राजा. गरुड कोण कोणाचा राजा आहे, पक्ष्यांचा राजा आहे. आणि सिंह कोणाचा राजा आहे, जंगलाचा जनावरांचा राजा आहे. म्हणजे दोन्हीचे उपमा या ठिकाणी राजा नेबुकदनेस्सर साठी वापरण्यात आलेले, प्रिय बंधू बहिणींनो, ते दोन्ही पण राजाचेच उपमे त्याला देण्यात आलेले आहे. हा सिंह म्हणजे बाबेलचा राजा, बॅबिलोनचा राजा नेबुकदनेस्सरचं दर्शक आहे, ज्याला मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललो ते बाबेल म्हणजे आत्ताचं इराक. देवाला धन्यवाद देसो. हा जो नेबुकदनेस्सर राजा होता हा अन्य जातीचा होता, म्हणजे तो ख्रिस्ती नव्हता, तो यहुदी नव्हता, तो अन्य जातीचा होता. अन्य जातीचा राजा या ठिकाणी सम्राट झालेला आहे. आणि नेबुकदनेस्सर राजा बलवान होता आणि याचा उपयोग देवाने केला इस्रायल लोकांच्या विरोधात. का, कारण इस्रायल लोक त्यावेळी जिवंत देवाला सोडून अन्य जातीच्या मार्गी लागले. जे देवाला घृणित होतं, देवाला न आवडणारं होतं, ते करायला लागलं, त्यांच्यामध्ये पाप आले. मग त्याच्यानंतर परमेश्वराने काय केलं, या राजा नेबुकदनेस्सरला उभं केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, राजा नेबुकदनेस्सरने देवाच्या लोकांना गुलाम बनवून टाकलं, कारण देवाचे लोक जे आहे अन्य जातीच्या देवाच्या मागं लागले होते. ते हिस्ट्री मी तुम्हाला बोलत नाही आता, कारण ते हिस्ट्रीचं जे सुरुवात आहे त्याचा वेगळा अर्थ आहे. त्याचा कनेक्शन कुठे आहे, जे देवाने इस्रायल लोकांना सब्बात पाळण्यासाठी दिला होता त्याच्याशी ते संबंधित आहे. मी कधीतरी व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये ते तुम्हाला ऐकवेल, देवाला धन्यवाद असो. मग इथं दिलेलं आहे की देवाने काय केले, त्याचे पंख छाटले म्हणून दिलेलं आहे. मी जे महत्वाच्या गोष्टी तेच बोलून चाललेलं आहे, कारण पुढे मला काय अतिशय महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहे. त्याचे पंख छाटले देवाने, त्याचे पंख छाटले याचा अर्थ काय, जो तो वेगाने पुढे चालला होता, जो वेगाने वाढत चालला होता, देवाने त्याचा वेग कमी केला, त्याला पृथ्वीवर आणलं. राजा नेबुकदनेस्सर खूप गर्विष्ट राजा होता, खूप गर्विष्ट होता. त्याच्याकडे धन संपत्ती भरपूर होती, त्याला ज्ञान होतं, त्याला बुद्धी होती. आणि त्याच्या गर्वाबद्दल तुम्ही घरी जाऊन वाचा, दानियेलाच्या 4th अध्यायामध्ये त्याच्या गर्वाबद्दल दिलेलं आहे. आणि त्याचं ज्ञान होतं. राजा नेबुकदनेस्सरने असं महल, हँगिंग गार्डन बनवलं, जे जगातलं पहिलं हँगिंग गार्डन होतं,
जे आपण आता बरेच ठिकाणी हॉटेल्स वगैरे मधून पाहतो की झाडं लटकत आहे त्या बिल्डिंग मधून पण. प्रियांनो, ही जी संकल्पना होती ही सर्वात अगोदर राजा नेबुकदनेस्सरनी बनवली होती. तर राजा नेबुकदनेस्सरचं जे महल आहे, लांबून पाहिलं तर कितीतरी मोठं जंगल किंवा मोठमोठे झाडं आहे असे दिसायचे, आणि त्या काळामधलं ते एकमेव असं सुंदर त्याने आपल्या महलाला बनवलं होतं. तर त्याला त्याचा खूप गर्व होता. हे माझं, हे माझं, हे माझं असं म्हणून त्याने खूप गर्व केलं. आणि इस्रायल मधून त्याने आणलं होतं जे देवाच्या मंदिरातून पवित्र वस्तू ज्या आणल्या होत्या, देवाच्या मंदिरातलं जे भांडं आणलं होतं, त्या भांड्यामधून त्याने काय केलं, अपवित्र वस्तू केलं, म्हणजे दारू पिणे, इतर घृणित काम त्याने केलं. ते पाचवा अध्याय मध्ये तुम्ही घरी जाऊन वाचा, दानियेलाच्या पाचवा अध्याय मध्ये. मग त्यावेळेस देवाचा न्याय त्याच्यावर आला. लगेच भिंतीवर त्याने पाहिलं, मने मने तकेल उफारसीन, म्हणजे मी तुला तोलून पाहिलं आणि तो उणा ठरलेला आहे. आणि देवाचं न्याय त्याच्यावर आलं आणि देवाने त्याचे पंख छाटून टाकले. म्हणजे हा राजा नेबुकदनेस्सरचा जो पहिला राज्य होता सोन्यासारखा, आणि त्या साम्राज्याचा शेवट देवाने करून टाकलं. देवाने राजा नेबुकदनेस्सरच्या विरोधामध्ये कोरेश राजाला उभं केलं, मादी फारस साम्राज्याला देवाने उभं केलं. मी ते तुम्हाला पुढे सांगू इच्छितो. आता पहिला श्वापद जो होता तो सिंहासारखा होता आणि त्याला पंख होते गरुडासारखं, हे आपण पाहिलं. आणि आता दुसरा श्वापद, दुसरा श्वापद कसा होता आपण वाचूया. सातवा अध्यायचं पाचवं वचन बघा. मी आणखी पाहिले की दुसरे एक श्वापद अस्वलासारखे होते, ते एक अंग वरून वर करून उभे राहिले. त्याने आपल्या तोंडात आपल्या दातांमध्ये तीन फासोळ्या धरिल्या होत्या. लोक त्यास म्हणाले, उठ, पुष्कळ मांस खा. प्रभूला धन्यवाद असो. आता बघा, दानियेलाने त्याच्या स्वप्नामध्ये दुसरा श्वापद पाहिला. श्वापद म्हणजे प्राण्यापेक्षा थोडा वेगळा. तर दुसरा श्वापद त्याने पाहिलं, हेच आपण पहिल्या सत्रामध्ये दानियेलाचं पुस्तक दुसऱ्या अध्यायाच्या 32व्या वचनामध्ये छाती आणि हात पाहिले होते. ते आहे सिल्वरचे किंवा रुपयेचे, मादी फारसचे ते राज्य होतं, याबद्दल आपण पाहिलं. तर हा जो अस्वल आहे, अस्वल त्या राज्याचं प्रतीक आहे. म्हणजे दुसरं अस्वल हे मादी फारसचं साम्राज्य दाखवतं. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. हा जो अस्वल आहे, अस्वल आक्रमक प्राणी आहे. ज्या वेळेस तो आक्रमण करतो, फाडून काढून टाकतो, तर हा त्याने सिंहासारखं राज्य, बॅबिलोन सारखं राज्य मादी फारसीने हाणून पाडलं आणि स्वतःचं साम्राज्य उभं केलं. आणि हा जो अस्वल आहे, मी बोललो मादी फारस, कोरेशचा राजा, हा राजा कोरेश याला देवाने अशासाठी उभं केलं, याचे दोन कारण होते. पहिलं, बाबेलच्या राजाने जी मंदिरं तोडून टाकली होती. बाबेलचा राजा म्हणजे कोण? नेबुकदनेस्सर, जो गोल्डन हेड सोन्याचा शिरवाला जो पहिला राजा होता, त्याने काय केले, इस्रायलमधील देवाचे मंदिराची तोडफोड केली होती. तर देवाचे मंदिर आता जे जीर्णोद्धार झाले होते, तोडफोड झाली होती, त्याचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे, ते परत बनवलं पाहिजे, म्हणून देवाने राजा कोरेशला उभं केलं. ते तुम्ही घरी जाऊन वाचा, एझराचं पुस्तक पहिला अध्याय वचन 1-4 मध्ये तुमच्या निदर्शनास येईल. एझराचं पुस्तक पहिला अध्याय वचन 1-4 मध्ये देवाने कोरेश राजाला उभं केलं, या बाबेलच्या राजाला पराजय करण्यासाठी. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, राजा कोरेशला, मादी फारसला परमेश्वराने उभं केलं बाबेलच्या राजाचा नाश करण्यासाठी. त्याचं दुसरं कारण म्हणजे काय, इस्रायल लोक आता गुलाम झाले होते बाबेलोनमध्ये. बाबेलमध्ये पाप करून ते गुलामगिरीमध्ये गेले होते. 70 वर्ष झाले, आता त्यांना बाहेर काढायचं होतं, म्हणून परमेश्वराने मादी फारसला उभं केलं आणि त्यांच्याद्वारे परमेश्वराने इस्रायल लोकांना
तिथून गुलामगिरीमधून सोडवलं, म्हणून हा दुसरा प्राणी आला अस्वलासारखं, याने जो बाबेलचा राजा होता त्याला पूर्ण खलास केला. पण या ठिकाणी असं दिलेलं आहे, त्याच्या तोंडामध्ये काय दिलेलं आहे, हा त्याच्या तोंडामध्ये किती फासोळ्या आहे, तीन फासोळ्या. त्याच्या तोंडामध्ये तीन फासोळ्या, ते तीन फासोळ्या म्हणजे काय, ते तीन फासोळ्या म्हणजे तीन राज्य आहेत. पहिलं राज्य तर माहितच झालं तुम्हाला, बाबेल. बाबेलला त्याने पूर्ण नाश करून टाकलं. तर फक्त बाबेललाच नाश केलं नाही प्रियांनो, त्याने लिडियाला पण नाश केलं आणि इजिप्त म्हणजे मिसर, मिसरला पण राज्य नाश केलं, लिडियाला राज्य नाश केलं आणि बाबेलाला पण नाश केलं. त्या तिघांना नाश करून मादी फारस उदयास आला, त्याचं ते प्रतीक आहे. पण त्याच्या तोंडामध्ये काय दाखवलेलं आहे, तीन फासळ्या, तीन फासळ्या. तर हे तीन फासळ्या, फासळ्या कुठं असतात, बाहेरून दिसतात का, नाही. म्हणजे मादी फारसने बाबेल राजाला, बॅबिलोनला असं आक्रमण केलं, लिडियावर असं आक्रमण केलं आणि इजिप्तवर असं आक्रमण केलं की त्यांची पूर्ण चीरफाडस करून टाकली असेल, म्हणजे डायरेक्ट बरगड्याच बाहेर काढलेलं आहे. म्हणजे इतकं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या देशाने त्यांच्यावर काय केलं असेल, आक्रमण केलं असेल. प्रभूला धन्यवाद असो. आणि हे स्वप्न आता कोण पाहत आहे, दानियेल. कोण पाहत आहे, दानियेल. दानियेल हे स्वप्न पाहत आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्टीची आठवण करून देतो, दानियेल ज्या वेळेस जिवंत होता, दानियेलाने हे दोन राष्ट्र पाहिले, हे दोन साम्राज्य, कोणतं, बाबेलचं पण पाहिलं आणि मादी फारसचं पण पाहिलं. पण त्याच्यानंतर येणारं जे साम्राज्य होतं ते कोण पाहिलेलं नाही, दानियेलाने पाहिलेलं नाही, ते आपल्या काळामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. प्रभूला धन्यवाद असो. फक्त दानियेलाने त्याबद्दल भविष्यवाणी केली, पण दानियेलाने पुढचे राज्य पाहिलेले नव्हते. ते कोणते, आता पुढं आपण बघूया. आता तिसरे शापत बघा, ते दानियेलाचा काळ नव्हता, दानियेला नंतर उदयास आलेला आहे. तिसरा काळ, तिसरा शापत कोणचा आहे, सातवा अध्याय वचन सहा वाचूया, 7:6. यानंतर मी पाहिले तो आणखी एक श्वापद चित्त्यासारखे दिसले, त्याच्या पाठीवर पक्षाचे चार पंख होते, चार पंख होते, त्या श्वापदास चार शिरेही होते, चार शिरे म्हणजे चार डोकी होते, त्यास अधिकार दिला होता. प्रभूला धन्यवाद. आता बघा, तिसरा श्वापद आलेला आहे आणि हा चित्तासारखा आहे. आणि हाच कोणतं, जे पहिल्या सेशन मध्ये आपण पाहिलं, दानियेल 2:32 मध्ये आपण पाहिलं होतं, पोट आणि मांडी, जो ग्रीसचा सम्राट होता, राजा सिकंदरचा काल होता, तोच आहे प्रियांनो तो, त्याबद्दल आपण आता पाहत आहे. तिसरा, जो तिसरा शापद आहे चित्त्यासारखा आहे. चित्ता पण सगळ्यात वेगवान धावणारा प्राणी आहे. चित्ता सगळ्यात वेगवान धावणारा प्राणी आहे. म्हणजे तेच राजा अलेक्झांडर बद्दल दिलेले, राजा सिकंदर बद्दल आहे ते. देवाला धन्यवाद असो. चित्त्याचं वर्णन का दिलेलं आहे त्या ठिकाणी, कारण चित्ता जसं फास्ट वेगाने धावतो, त्याचप्रमाणे राजा सिकंदरचं राज्य वेगाने वाढलं. त्याचं साम्राज्य, राज्य बोलण्याऐवजी त्याचं साम्राज्य खूप वेगाने वाढलं. आणि प्रिय बंधू बहिणींनो, वयाच्या 30 वर्षीच त्याने निम्मं जग जिंकलं, पण त्याची महत्वाकांक्षा होती, मला संपूर्ण जग जिंकायचं. काय महत्वाकांक्षा होती त्याची, मला संपूर्ण जग जिंकायचं. प्रिय बंधू बहिणींनो, संपूर्ण जग जिंकायला निघाला, निम्म्यापेक्षा जास्त जग त्याने जिंकलेलं आहे, निम्म्यापेक्षा जास्त जग त्याने जिंकलं. जग त्याने जिंकलं पण स्वतःला जिंकता आलं नाही. त्याला जगाला जिंकला पण कोणाला जिंकता आलं नाही, स्वतःच्या स्वतःला त्याला जिंकता आलं नाही. प्रियानो, पापमय जीवनामध्ये तो जगत होता आणि मरताना त्याने सांगितलं की मी ज्यावेळेस माझा डेड बॉडी घेऊन जाण्यात येईल, जब मेरा जनाजा ले जाए जाएगा, मेरे दोनों हाथ को पेटी के बाहर रखना.
पेटीच्या बाहेर माझे दोन्ही हात ठेवा. का? तर बोलला, मी जगात येताना काही आणलं नाही, मी आता निम्म्यापेक्षा जास्त जग जिंकलो पण मी माझ्या बरोबर काही घेऊन चाललेलो नाही. तर याद्वारे संपूर्ण जगाला एक धडा मिळू द्या. काय धडा मिळू द्या? मी इतका मोठा राजा. आणि तो बोलला, मी जे कमवलेले हिरे मोती पाचू जवारात हे माझी दफन क्रिया नेताना हे फेका, असं हे काय करा, उधळून टाका, की म्हणजे याला काहीच किंमत नाही. मी जगामध्ये इतका मोठा राजा, मी आलो नग्न आणि जात आहे नग्न. हे जगाला एक निरोप द्या की प्रत्येक मनुष्य नग्न येतो आणि नग्न जातो, खाली आया और खाली जाएगा. प्रभूला धन्यवाद. हे सर्व जगाला हा निरोप द्या. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, जरी राजा सिकंदरने तो निरोप दिला असेल, जगात येताना आपण नग्न आलो परंतु जाताना नग्न जाईल. परंतु या नवीन करारामध्ये, जुन्या करारापर्यंत ते मर्यादित असू द्या तिकडं, पण नवीन करारामध्ये जे माझे वचन ऐकणारे जे देवाचे लेकर आहेत ते कधीच म्हणू नका, मी नग्न आलो आणि मी नग्न जातो, असं म्हणू नका. त्याऐवजी आपण म्हणूया, मी नग्न आलो पण मी येशूला घेऊन जात आहे, मी नग्न आलो पण मी सत्य घेऊन जात आहे. हालेलुया. मी एकटा आलो पण माझ्या बरोबर देवाचा आत्मा आहे, मी एकटा जात नाही, माझ्या बरोबर देवाचा आत्मा आहे. हालेलुया. ही आपली म्हण असू द्या प्रियांनो. यापुढे कोणच बोलू नका, मी खाली आलो खाली जाणार नाही, तो गेला. जुन्या करारापर्यंत असू द्या, योबाने पण म्हटले, पण नवीन करारामध्ये आपण कधी बोलू नये, आम्ही खाली आलो खाली जाणार नाही, आम्ही येशूला घेऊन जाणार, आम्ही सत्य घेऊन जाणार, आम्ही जे शिकलो देवाचं वचन आम्ही घेऊन जाणार. प्रभूला धन्यवाद असो. अशा रीतीने बघा, या ठिकाणी दिलेले त्याला चार पंख आहे. किती पंख आहे त्याला? चार पंख. तर हे जे चार पंख आहे, या ठिकाणी दिलेले चार नावं दिलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल, तर हे जे चार पंख म्हणजे हे चार अधिकारी, त्याच्या सेनेमधले अधिकारी. आणि राजा सेकंदर बोलला, मी ज्या वेळेस मरेल तर मी मेल्यानंतर माझ्या राज्याचे उत्तराधिकारी हे चार लोक होतील. तर हे चार लोकांचे नावं तिथे बघा, वाचता आले तर वाचा, नाही तर मी बोलतो. पहिला आहे लिसिनेक्स, आणि दुसरा आहे कॅसेंडर, आणि तिसरा आहे सॅल्युकस, आणि चौथा आहे टोलेमी. तर हे चार त्याच्या सेनामधले अधिकारी होते. तर हे चार अधिकाऱ्यांचे ते चार पंख आहेत. आणि पुढे दिलेले त्याला चार डोकी आहेत. त्याला किती? चार डोकी. कोणाला? तर ते चित्त्याला, जो तिसरा श्रापत दाखवलेला आहे चित्ता. पहिला झाला सिंह, दुसरा झाला कोणता? अस्वल, आणि तिसरा काय आहे? हा चित्ता आहे. प्रभूला धन्यवाद असो. तर प्रिय बंधू बहिणींनो, हा जो चित्ता, याला चार पंख मी बोललो, त्या चार पंखाचा चार अर्थ तुम्हाला सांगितलं, आता दिलेलं याला चार डोकी. तर चार डोकी म्हणजे काय प्रियांनो? अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर, राजा सिकंदरच्या मृत्यूनंतर हे जे ग्रीस होतं हे चार राज्यामध्ये विभागलं गेलं. कोणत्या चार राज्यामध्ये विभागलं गेलं? पहिला आहे थ्रेस. इथं आहे, तुम्हाला कदाचित दिसेल, नसेल दिसत तरी मी बोलतो. पहिला आहे थ्रेस, आणि दुसरं आहे मासोदोनिया, आणि तिसरा आहे सिरिया, आणि चौथा आहे इजिप्त, ज्याला आपण मिसर पण म्हणतो. तर हे चार डोके, चार मस्तक, म्हणजे ते चार राज्य आहे ज्यामध्ये राजा अलेक्झांडरचं राज्य विभागलं गेलेलं आहे. प्रभूला धन्यवाद. हेच आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये पण. एकानंतर एक कसं राज्य अस्तित्वात येत आहे, देवाला धन्यवाद. तर आता चौथ्या शापदाकडे आपण जाऊया. या ठिकाणी दिलेलं चौथं शापद, तर चौथं शापदाबद्दल या ठिकाणी दानियल 7:7 वचनामध्ये आपण पाहूया. आणखी मी थोडा वेळ घेतो, आपली वेळ झालेली, 9 संपलेले आहे, पण थोडा वेळ मी घेतो, त्या आपण समाप्तीमध्ये आहोत. दानियल 7:7 आपण पाहूया. यानंतर मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले एक चौथे